राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्यापासून बैठकांचा धडाका सुरू होणार आहे. उद्या मुंबईतील गरवारे क्लब हाऊस इथं महत्वाची बैठक आहे, तर सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक कामाची चर्चा होणार असल्याचंही कळत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर चौथ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी ही काहीशी सुस्त असल्याचं पाहायला मिळालं होतं, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा इथं ऍक्शन मोडमध्ये राष्ट्रवादी येताना दिसते. उद्यापासून राष्ट्रवादीच्या बैठकांचा धडाका सुरू होणार आहे, आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल, राष्ट्रवादीच्या उद्यापासून बैठका सुरू होत आहेत असं कळत आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच, नुकताच आपण पाहतोय की लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपापल्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला. उद्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच म्हणजेच अजित पवार यांच्या गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबईमध्ये ही बैठक आयोजित केलेली आहे. आपण पाहतोय की मुंबईच्या चर्चगेट इथल्या गरवारे क्लबमध्ये ही बैठक होणार आहे, त्यामुळे 11 ते 2 या दरम्यान ही बैठक पार पडणार आहे. अतिशय महत्त्वाची ही बैठक आहे. या बैठकीचं नियोजन ज्या पद्धतीत करण्यात आलेलं आहे आणि याची माहिती अगदी काही दिवसांपूर्वीच देण्यात आली होती, त्यामुळे विशेषतः आपण पाहतोय की राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार स्वतः हे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उपस्थित असतील. यासोबतच कार्याध्यक्ष, यासोबतच आपण पाहतोय की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री, आजी मंत्री हे सगळेच नेते जे आहेत ते उपस्थित राहतील. प्रामुख्याने आपण पाहिलं तर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि ह्या सर्वांच्याच प्रमुख नेत्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीसाठी आपण पाहतोय सगळेच फ्रंटलचे प्रमुख नेते असतील किंवा मग कार्याध्यक्ष असतील, प्रदेश अध्यक्ष आहे, हे सगळेच उपस्थित राहणार आहे. आणि उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं पुढच्या रणनीतीसाठी आता या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची काय खलबत होतात ते बघावं लागेल. या विषयीचे अपडेट आपण घेत राहू. या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.